जेव्हा संजय राऊत म्हणतात की आम्हाला आम्ही सांगतो चेहरा आमच्याकडे चेहरा आहे काँग्रेसकडे असलेला चेहरा काँग्रेसने सांगावा काँग्रेसकडे कोण चेहरा आहे मुख्यमंत्री पदाचा असल्याचा बघा था। पहिल्यांदा आमच्यासमोरचं आव्हान आहे ही, ही निवडणूक जिंकणं कुठलीही निवडणूक लाईटली घ्यायची नसते कितीही तुम्ही जरी सारखं मुख्यमंत्री महायुक्काचं कोण म्हटला तरी आम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही आम्हाला निवडणूक लढावी लागेल निवडणूक कुठलीही निवडणूक सोपी नसते आणि हा तर मोदी सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न एक एका दृष्टीने निर्माण झालेला आहे mm. त्यामुळे निवडणूक ही आम्हाला ताकदीने लढावी लागेल पैशाचा प्रचंड मोठा वापर होणार आहे जो देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये कोणी पाहिला नसेल असा वापर होणार आहे mm. लोकसभेला झालाच mm. लोकसभेला सगळे mm. दक्षिणेतले रेकॉर्ड मोडले गेले नॉर्थ ईस्टचे रेकॉर्ड मोडले गेले mm. सगळे मोडले गेले आता त्याच्याविषयी पुढे झालं का हा राजकीय जीवन मिळण्याचा प्रश्न बऱ्याच लोकांचा आहे दिल्लीच्या दिल्ली सरकारच्या अस्तित्वाचा आहे त्यामुळे निवडणूक ही ताकदीनेच लढावी लागते आमच्या पुढचं आत्ता आव्हान आहे की निवडणूक जिंकणं निवडणूक जिंकल्यानंतर बहुमत मिळाल्यानंतर सगळे महाविकास आघाडीचं असेल आमचे श्रेष्ठी येतील ऑब्झर्व येतील ते ठरवतील एवढे काय काय पण निवडणूक बांधून काय कारण तुम्हाला मी अगदी थेटच म्हणजे थे दिल्लीचं राजकारण केलं महाराष्ट्राचं केलं तुमचं आता मन कुठे सुरुवातीला असं आम्हाला वाटायचं जेव्हा तुम्ही नवीन तर मी सांगतो मनाचा प्रश्न नाही आहे मला अनुभव आहे की केंद्रातल्या मंत्रिपदाचा अतिशय महत्वाच्या मंत्रिपद पी एम ओचा राज्यमंत्री संबंध देशाचा मंत्रिमंडळाचा त्यामध्ये ओवर होता नंतर मी काही खात्याचं कामही केलं सायन्स सायन्स टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्रासारख्या एका प्रगत मोठ्या दोन नंबरच्या राज्याचा मुख्यमंत्री होणं चार वर्ष ही फार मोठी म्हणजे फार मोठी माझ्या आयुष्यातली ही घटना आहे हा कंबाईंड एक्सपिरियन्स हा नक्कीच माझ्याकडे आहे फार कारण दिल्ली आणि राज्याचा hmm. अनुभव आहे दहा पंधराच लोक असतील आता भाजपचे थोडेसे दिसतात आपल्याला शिवराज सिंग चौहान वगैरे सारखे तर फार कमी लोक आहेत hmm. तर मला कुठेही काम करायला आवडेल कारण अजून काय की मी खूप काम केलेलं आहे समजा काय लोक म्हणतात की मग तुम्ही रिटायर कधी होणार काय करणार तर समजा मला जर काम करता आलं तर माझ्या अनुभवाचा फायदा मिळाला पाहिजे कुठं मिळेल काही मला मला जेव्हा लोकसभेची जागा सातारा जिल्ह्याची लढवा अशी राष्ट्रवादीकडून विचारणा झाली तर मी लगेच मान्य केलं होतं की ठीक आहे मी लढवतो पण पुढचं काही अटी मी मान्य नाही केलं त्यामुळे ते काही घडलं नाही वाटतं दिल्लीत जायची कधी इच्छा मारा, होती सगळं बघतात दिल्लीत ज्या प्रकारे राजकारण चालू आहे की नाही आता महाराष्ट्रात मन आहे दिल्लीतलं नाही असं नाही दोन्ही ठिकाणी काम मी केलेलं आहे दोन्हीचे वेगवेगळे प्रश्न असतात देशाचं राजकारण असतं आंतरराष्ट्रीय राजकारण असतं इथले राज्याचे प्रश्न तर आपल्या लोकांची ज्यांनी आपल्यावर इतकं प्रेम केलेलं आहे आपल्याला इतकी मोठी संधी मिळालेली आहे त्या लोकांच्याकरता आपल्याला काय करता ते तेही महत्त्वाचं आहे त्यामुळं मला वाटतं की माझ्या अनुभवाचा फायदा प्रशासनामध्ये मिळाला तर तो दिला पाहिजे कुठल्याही पदावर अगदी आमदार राहून करा खासदार राहून करा काही करा हे करायला काही पक्षाला मिळालं पाहिजे विचाराला मिळाला पाहिजे आणि आज संकट आहे भारतीय जनता पक्षाच्या रूपाने की हा विचार जो आम्ही इतक्या वर्षापासून जो जोपासलेला आहे देशामध्ये त्याला कुठेतरी धोका निर्माण झाले पाहिजे त्यामुळे इतर काय नाही झालं तरी निदान आपल्या ह्या विचाराकरता तर लढाई लढत राहिलं पाहिजे ऑबियस प्रश्न शेवटचा विचार खूपच ऑबियस तुम्हाला वाटतं परत व्हावं मुख्यमंत्री हे रेलिवंट आहे सरकार आलं पाहिजे हे आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं सरकार आलं पाहिजे आणि विरोधकांचा भारतीय जनता पक्षाचा जो विषारी प्रचार आहे विषारी विचार आहे देशाला विभागण्याचा विचार आहे जे आमची जी विविधता आम्ही जपली होती ती तोडायला लागलेली आहेत आणि वर्ण व्यवस्थेकडे तुम्ही परत चाललेला आहे भूकुमशाहीकडे परत चाललेला आहे त्याला आमचा विरोध हो आहे <्च्चाथ>